वेलकम टू ऑनलाइन क्लासरूम ऑफ उज्ज्वल क्लासेस। आज आपण 6 स्टँडर्ड मधील मॅथमॅटिक्सचा प्रॅक्टिस सेट 16 हा शिकणार आहोत। याच्यामध्ये मल्टिप्लिकेशन ऑफ डेसिमल फ्रॅक्शन्स आहे ते आज आपण शिकणार आहोत। बघा, फर्स्ट क्वेश्चन, इफ 317 मल्टिप्लाइड बाय 45 इज इक्वल टू 14,265, देन 3.17 मल्टीप्लाइड बाय 4.5 इज इक्वल टू व्हॉट। आता बघा ह्याच्यामध्ये काय केलेले आहे, तर हे जे नंबर्स आहेत हे दोन दिलेले नंबर्स आणि हे दोन दिलेले नंबर्स, बघा ह्याच्यामध्ये फक्त पॉइंट डेसिमल पॉइंट दिलेले नाहीत आणि इकडच्या नंबर्समध्ये डेसिमल पॉइंट दिलेले आहेत। त्यामुळे काय करायचं आपल्याला, हे आन्सर तर त्यांनी ऑलरेडी यांचं मल्टीप्लाय करून दिलेलं आहे, फक्त आपल्याला डेसिमल पॉइंट कुठं द्यायचा आहे ते ह्याच्यामध्ये शिकायचं आहे। बघा आता हे आपण एक्झाम्पल घेऊयात, हे एक्झाम्पल खाली लिहून घेऊयात अगोदर। आन्सर बघा, 3.17 मल्टीप्लाइड बाय 4.5, आता हेच आहे त्याचा आन्सर किती दिलेले आहे, 14,265। बघा आता आन्सर काय दिलेला आहे, 14,265 असा आन्सर दिलेला आहे, पण इथं काय केलेले आहेत, डेसिमल पॉइंट्स दिलेले आहेत। बघा आता आन्सर मध्ये डेसिमल पॉइंट देत असताना काय करायचे, हे वरचा जो नंबर आहे त्याच्या त्या डेसिमल पॉइंटच्या राईट साइडला किती डिजिट्स आहेत आणि खालचा जो नंबर दिलेला आहे त्या सुद्धा त्या नंबर मधला डेसिमल पॉइंटच्या राईट साइडला किती डिजिट्स दिलेत, हे दोन्हीकडचे डिजिट्स आपल्याला लक्षात घ्यायचे आहेत आणि त्यानंतर आपल्याला डेसिमल पॉइंट द्यायचा आहे। बघा आता इथं 3.17 इथं किती आहेत, 2 डिजिट्स आहेत आणि इथं खाली 1 डिजिट, म्हणजे टोटल किती झाले, 1, 2, 3, म्हणून ह्या उजव्या बाजूने राईट साइडने आपल्याला 3 डिजिट सोडायचे आहेत। बघा 1, 2, 3, 3 डिजिट सोडले आणि इथं आपल्याला डेसिमल पॉइंट द्यायचा आहे। आता तुमच्या लक्षात आलं असेल, हे दोन डिजिट प्लस हा एक डिजिट डेसिमल पॉइंटच्या राईट साइडचा, टोटल झाले 3, म्हणून इकडून काय करायचंय, 3 डिजिट आपण इकडून काउंट करायचे आणि इथं मध्ये डेसिमल पॉइंट द्यायचा आहे। अशा प्रकारे ही आपल्याला एक्झाम्पल सगळी करायची आहे। आता नेक्स्ट एक्झाम्पल, आता सेकंड एक्झाम्पल, इफ 503 मल्टीप्लाइड बाय 217 इज इक्वल टू 109,151 असा आन्सर दिलेला आहे, देन 5.03 मल्टीप्लाइड बाय 2.17 इज इक्वल टू व्हॉट। इथंही तसंच केलेले, इथं पॉइंट दिलेले नाहीत, डेसिमल पॉइंट दिलेले नाहीत आणि ह्या पुढच्या नंबर मध्ये डेसिमल पॉइंट दिलेले आहेत, मग हे वरचं जसं एक्झाम्पल केलं तसंच आपल्याला हे करायचं आहे। म्हणून आपण आता हे एक्झाम्पल इथं खाली लिहून घेऊया, 5.03 मल्टीप्लाइड बाय 2.17 आन्सर दिलेला आहे 109,151 असा आन्सर दिले। आता या डेसिमल पॉइंटच्या राईट साइडला किती डिजिट्स आहेत, 1, 2, हे 2 झाले आणि खालचे 2, टोटल किती झाले, 4, म्हणून इकडून आपल्याला 4 डिजिट सोडायचे आहेत। बघा 1, 2, 3, 4 आन्सर काय आलं, 10.9151 असा आन्सर आलेलं आहे, 10.9151। आता आपण पुढचं एक्झाम्पल एक्झाम्पल्स मल्टिप्लिकेशनची पाहूयात। आता क्वेश्चन 3, मल्टीप्लाय 2.7 मल्टीप्लाइड बाय 1.4 असं एक्झाम्पल दिले। आता मल्टिप्लिकेशन करत असताना डेसिमल पॉइंट लक्षात घ्यायचे नाहीत, अगोदर लक्षात घ्यायचे नाहीत, अगोदर मल्टिप्लिकेशन करून घ्यायचं। आपण 27 मल्टीप्लाइड बाय 14 हे आपण अगोदर करून घेऊयात, 4 7 जर
डायरेक्ट केलं तरी चालेल. 14 7 98 कॅरी 9, 14 2 28, 28 + 9 37. हे झालं आन्सर. आता आपण काय करूयात, हे पॉइंट्स देऊयात. आता अगोदर आपण विदाउट पॉइंट्स हे एक्झाम्पल सॉल्व्ह केले, मग प्रोडक्ट काय आले 378. आता इथं आपण पॉइंट्स देऊयात, 2.7 मल्टिप्लाइड बाय 1.4. आता डेसिमल पॉइंटच्या राईट साइडला इथं एक डिजिट आहे आणि इथं एक डिजिट आहे, टोटल किती झाले 2 डिजिट्स. म्हणून आपल्याला राईट साइडची 2 डिजिट्स सोडायच्या आहेत, 1 2, आणि इथं डेसिमल पॉइंट आपल्याला द्यायचा आहे. म्हणून आन्सर काय झालं, 3.78. आता तुमच्या टेक्स्टबुक मध्ये अजून एक दुसरी मेथड दिलेली आहे, त्या आपण मेथडने आपण करूयात. बघा आता ही जी मेथड आहे ती कशी आहे, तर पॉइंट काढायचे बघा, 27 एकदा, तर डेसिमल पॉइंट आपल्याला काढायचे बघा, 2 पॉइंट हे एक्झाम्पल बघा, 2.7 मल्टिप्लाइड बाय 1.4. आता इथं आपण डेसिमल पॉइंट काढून टाकूयात. आता डेसिमल पॉइंट काढायचा म्हणजे काय, आता इथं 1 डिजिट आहे राईट साइडला, म्हणून इथं काय करायचं, खाली 1 0 घ्यायचा, फक्त 1 आणि 1 0 एक डिजिट राईट साइडला. म्हणून इथं इथं आपल्याला तसंच करायचंय, डेसिमल पॉइंट काढून टाकला आणि इथेही आपण काय केलं, 1 0 घेतला. आपण अगोदर शिकलेलो आहोत मल्टिप्लिकेशन कसं करायचं ते. बघा आता मग इथं आन्सर काय आलं आपलं, 27 मल्टिप्लाइड बाय 14 आपलं आन्सर इथं आलेलं आहे, 378 अपॉन किती, 100. 10 मल्टिप्लाइड बाय 10, 100 असा आन्सर आहे. मग इथं काय करायला पाहिजे आपल्याला, आता इथं 2 झिरोज आलेले आहेत, म्हणून काय करायचं, आता इथं पॉइंट द्यायचा आपल्याला आणि याचा डिनॉमिनेटर आपल्याला काढून टाकायचा आहे. म्हणून काय करायचं, 378 लिहिलं आणि 1 2, मग राईट साइडने आपण 1 2 डिजिट काउंट करूयात आणि इथं आपण डेसिमल पॉइंट देऊयात. बघा हे आणि हे आन्सर सेम आलेला आहे, 3.78 आणि 3.78. पण ही मेथड सोपी वाटते, ह्या मेथडने केलं तर तुम्ही, तुम्हाला कोणती जी मेथड इझी वाटेल त्याने तुम्ही करू शकता. बघा आता नेक्स्ट एक्झाम्पल, आता हे एक्झाम्पल आपण बघूयात, 617. आता डेसिमल पॉइंट विचारात न घेता मल्टिप्लिकेशन करायचं आणि नंतर डेसिमल पॉइंट द्यायचे. आता बघा इथं आपण मल्टिप्लिकेशन नेहमीप्रमाणे करून घ्यायचं. आता 9 7 63 कॅरी 6, 9 1 9 प्लस 6 15 कॅरी 1, मग 9 6 54, 54 + 1 55. आता या टेन्स प्लेसने आपण या वरच्या नंबरला मल्टिप्लाय करूया, म्हणून इथे 0 घेतला. 3 7 21 कॅरी 1, 3 1 3 + 1 सॉरी इथं बघा 3 7 21, म्हणून इथं 1 लिहिला आणि इथं कॅरी किती केलाय, 2, इथं 2 लिहिला. बघा आता हा 2 झाला, मग आता 3 1 3 + 2 5 + 2 5 आणि 3 6 18, 3 6 18 आता याची ऍडिशन करायची. बघा 3 + 0 3, 5 + 1 6, 5 + 5 10 कॅरी 1, 8 + 1 9 आणि 9 + 5 14 कॅरी 1, 1 + 1 2 असा आन्सर आलेला आहे, 24,063. आता पॉइंट कुठे कुठे दिलेले आहेत बघा, 6.17 आणि 3.9. मग आता डेसिमल पॉइंटच्या राईट साइडला टोटल किती डिजिट आहेत, 1 2 3, हे 2 आणि हा 1 3, 3
म्हणून इकडून 3 डिजिट सोडले, 1 2 3, म्हणून आन्सर काय आलं 24.063 असं आन्सर आलेलं आहे. आता आपण थर्ड एक्झाम्पल पाहूयात. आता हे एक्झाम्पल करूयात आपण, बघा 57, आता डेसिमल पॉइंट नको घ्यायला, मल्टीप्लाइड बाय 2 असं एक्झाम्पल आहे. बघा 7 2 2 7 14, कॅरी 1 5 2 10 प्लस 1 11, आन्सर काय आले 114. पण आता इथं 0 दिलेला आहे, पण इथं 0 आणि पॉइंट घेऊयात. बघा मग किती डिजिट्स आहेत डेसिमल पॉइंटच्या राईट साईडला, ओनली 2 डिजिट्स, म्हणून 1 2 2 डिजिट सोडले आणि इथं आपण पॉइंट दिला, मग आन्सर काय आलं 1.14. आता फोर्थ एक्झाम्पल बघा, 5.04 मल्टीप्लाइड बाय 0.7, मग आता डेसिमल पॉइंट आपण काढून टाकला इथं, 504 पॉइंट मल्टीप्लाइड बाय 7, इथलाही डेसिमल पॉइंट काढलाय. मग 7 4 जार 28, कॅरी 2 7 0 जार 0 प्लस 2 2, आणि 7 5 जार 35. आता पॉइंट लिहूयात आपण, इथे एक पॉइंट दिलेला आहे आणि इथे एक पॉइंट दिलेला आहे, मग डेसिमल पॉइंटच्या राईट साईडला इथं 2 डिजिट्स आहेत, 1 2 आणि इथला एक 3, म्हणून इकडून 1 2 3, आन्सर काय आलेला आहे 3.528 असा आन्सर आलेला आहे. आता क्वेश्चन 4 आपण पाहणार आहोत. बघा आता फोर्थ क्वेश्चन फक्त मी रीड करते. वीरेंद्र बॉट 18 बॅग्स ऑफ राईस, इच बॅग वेईंग 5.250 किलोग्राम. वीरेंद्रने किती बॅग्स आणलेल्या आहेत राईसच्या, 18 बॅग्स, आणि प्रत्येक बॅगचं वजन किती आहे 5.250 किलोग्राम. हाऊ मच राईस डीड ही बाय अल्टुगेदर, ही बाय अल्टुगेदर म्हणजे त्यांनी किती राईस खरेदी केला. इफ द राईस कॉस्ट 42 रुपीज पर किलोग्राम, एका किलोग्रॅमची किंमत आहे 42 रुपीज, हाऊ मच डीड ही पे फॉर इट, आणि त्याला त्यासाठी किती पैसे पे करावे लागले, द्यावे लागले, असं एक्झाम्पल आहे. आता त्याचं सोल्युशन आपण पाहूया. सोल्युशन बघा, वीरेंद्र बॉट 18 बॅग्स ऑफ राईस, ईच बॅग कंटेन्स 5.250 किलोग्राम ऑफ राईस. किलोग्राम ऑफ राईस, मग 18 बॅग्स ऑफ राईस कंटेन, मग 18 बॅग्स मध्ये, 18 बॅग मध्ये किती राईस असेल. फॉर 18 बॅग्स ऑफ राईस कंटेन काय येईल 5.250 मल्टीप्लाइड बाय किती आहेत, एका बॅग मध्ये 18 किलोग्राम ऑफ राईस, मेल आपल्याला काय केलं पाहिजे, मल्टीप्लाय करायला केलं पाहिजे. मग आता आपण इथं मल्टिप्लिकेशन करूया. बघा याचं मल्टिप्लिकेशन 5.250 पॉइंट काढून टाकूयात अगोदर वाटल्यास, मल्टीप्लाइड बाय 18. आता हे मल्टिप्लिकेशन आपण करूया, 8 0 0 8 5 40, कॅरी 4, 8 2 16, 16 प्लस 4 20, कॅरी 2, 8 5 40 प्लस 2 42. आता इथं टेन्स प्लेसनी मल्टिप्लाय करायचं, 0 घेतला 1 0 0
1 5 0 1 5 0 5 2 1 0 2 5 1 0 5 एडिशन करूयात। आता 0 प्लस 0 0 0 5 2 प्लस 2 4 आणि 5 प्लस 4 9 असे आंसर आलेले। आता पॉइंट्स इथे दिलेले आहेत। आता किती डिजिट्स आहेत 1 2 3 इकडून आपण सोडूयात 1 2 3 म्हणून किती आंसर आले 94.5। वीरेंद्र बॉट 94.5 किलोग्राम ऑफ राईस। वीरेंद्र बॉट 94.5 किलोग्राम ऑफ राईस म्हणजे वीरेंद्रने एवढा तांदूळ खरेदी केला। आता पुढचं जे एक्झाम्पल आहे आता हे आपल्याला सगळं इरेज करावं लागेल। बघा आता द कॉस्ट ऑफ 1 किलोग्राम ऑफ राईस इज 42 रुपीज। मग द कॉस्ट ऑफ 94.2 किलोग्राम ऑफ राईस इज इक्वल टू, बघा 94.2 किलोग्राम राईसची आपल्याला किंमत काढायची आणि 1 किलोग्रॅमची किती दिली आहे 42, म्हणून आपल्याला काय केलं पाहिजे 94.5 ला 42 ने मल्टिप्लाय केलं पाहिजे। आता ते मल्टिप्लिकेशन आपण इथं बघूया। 2 5 10 कॅरी 1, 4 2 8 प्लस 1 9, 9 2 18। आता इथं 0 दिला। 4 5 20 कॅरी 2, 4 4 16 प्लस 2 18 कॅरी 1, 9 4 36 प्लस 1 37। आता ऍडिशन करूया 0 प्लस 0 0 9 प्लस 0 9 8 प्लस 8 16 कॅरी 1, 7 प्लस 1 8 8 प्लस 1 9 आणि हा 3। आता पॉइंट कुठे द्यायचा आहे, एकच इथं डेसिमल पॉइंटच्या राईट साईडला एकच डिजिट आहे म्हणून इथं पॉइंट दिला आणि ह्या पुढच्या 0 ला काही व्हॅल्यू नसते म्हणून आन्सर काय आलेलं आहे 3,9,3,969। मग आपला आन्सर काय येईल, बघा आपला आन्सर काय आलेला आहे, वीरेंद्र बॉट 94.5 किलोग्राम ऑफ राईस। आपण अगोदर ते काढलेले मल्टिप्लिकेशन करू आणि ही पेड 3,969 फॉर द राईस। ही पेड 3,969 फॉर द राईस असं आन्सर आलेलं आहे। आता लास्ट क्वेश्चन, वेदिका हॅज 23.50 मीटर्स ऑफ क्लॉथ। She used it to make 5 curtains of equal size. वेदिकाकडे किती कापड आहे 23.50 मीटर्स म्हणजे 23.5 मीटर्स। She used it to make 5 curtains of equal size. आणि तिने त्या कपड्याचे 5 पडदे इक्वल साईजचे शिवलेले आहेत। तर इफ इच कर्टन रिक्वायर्ड 4 मीटर्स 25 सेंटीमीटर टू मेक, एका पडद्यासाठी 4 मीटर 25 सेंटीमीटर जर कापड लागत असेल तर हाऊ मच क्लॉथ इज लेफ्ट वेअर लेफ्ट ओव्हर, मग किती कापड शिल्लक राहील असा प्रश्न विचारलेला आहे। आता त्याचं आपण सोल्युशन पाहूयात। बघा आता वेदिका हॅज 23.50 meters ऑफ क्लॉथ। Each curtain required 4.25 meters of cloth meters of क्लॉथ। मग क्लॉथ यूज टू मेक 5 curtains, त्याच्यातले
कापड जे आहे त्याचे 5 पडदे शिवायचे आहे, 5 कर्टन्स. इज इक्वल टू काय करायचं आपल्याला इथं, मल्टिप्लिकेशन काय करावं लागेल आपल्याला, 4.25 ला कितीने मल्टिप्लाय करावं लागेल, 5 ने मल्टिप्लाय करावं लागेल. मग आन्सर काय येईल, फाय फाय जर 25, कॅरी 2, फाय 2 जर 10 प्लस 2 12, कॅरी 1, फाय 4 जर 20 प्लस 1 21. आणि इथं 2 डिजिट म्हणून इकडे 2 डिजिट सोडले, आन्सर आलं 21.25 मीटर. मग काय येईल बघा, क्लॉथ रिमेंड विथ वेदिका, हे काय कशासाठी कापड वापरलं जाईल, क्लॉथ यूज टू मेक 5 कर्टन्स, म्हणजे 5 पडदे शिवण्यासाठी एवढं कापड लागेल, 21.25. आणि तिच्याकडे कापड किती आहे, क्लॉथ किती आहे, 23.50 मीटर, आणि एवढं 5 पडद्यांना लागेल. मग क्लॉथ रिमेंड विथ वेदिका, आता वेदिकाकडे किती कापड उरलेलं आहे, मग काय करावं लागेल आपल्याला, ह्या 23.50 मधून 21.25 हे सबट्रॅक्ट करावं लागेल. मग क्लॉथ रिमेंड विथ वेदिका वेदिका इज इक्वल टू काय करावं लागेल, 23.50 मायनस 21.25. आता बघा, 0 मधून 5 सबट्रॅक्ट होत नाही म्हणून इथं काय केलं, 10 केला 10, आणि इथं काय केला, इकडचा एक बॉरो केलाय म्हणून इथं 4 केला, 10 मायनस 5 5, 4 मायनस 2 2, हा पॉइंट दिला इथंच. आता हे सबट्रॅक्शन आहे, पॉइंटच्या खाली पॉइंट द्यायचा, इकडं हे काउंट करायचे नाहीत मल्टिप्लिकेशन सारखं, 3 मायनस 1 2 आणि 2 मायनस 2 0, तर 0 नाही लिहिला तरी चालतो. मग आन्सर काय आलेलं आपलं, 2.25 मीटर्स ऑफ क्लॉथ इज लेफ्ट ओव्हर इज, बघा मग आन्सर काय आले, 2.25 मीटर्स ऑफ क्लॉथ इज लेफ्ट ओव्हर, हे आलं आन्सर. आता हा आपला प्रॅक्टिस सेट 16 संपलेला आहे. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, मित्रांसोबत शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करा. थँक्यू.